भूमिका जी सांगितली की राज्याच्या जनतेचं भलं व्हावं आणि बीजेपीच्या जाचापासून महाराष्ट्राच्या जनतेला वाचवावं यासाठी निर्णय सोनियाजींनी केलेला होता. ते ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस सोनियाजींनी स्वतः जाहीर केलं, यामुळे मी काही वेगळं सांगतो असा भाग नाही आहे. आपल्याला साध्या महानगरपालिका जिल्हा परिषदामध्ये एखादा कुणी अडला गेला तर माधव म्हणूनच आहे माझा अध्यक्ष करतो का तुला आम्ही साथ देतो असं होतं की नाही. पहाटेचं सरकार पडल्यानंतर काय परिस्थिती झाली ती महाराष्ट्रामध्ये. पण आम्हाला सत्तापेक्षा आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची होती, काँग्रेस नेतृत्वाची होती, सोनिया गांधीची होती आणि तेच कृतीमध्ये आम्ही केलेलं आहे. सत्तेपेक्षा जनता महत्वाची ही भूमिका महाराष्ट्रासाठी आमच्या नेत्या सोनियाजी आणि इतकी मोहरेदार जाता उदात्त असेल तरी पण तुम्ही बीड मध्ये इतके आकाशपणे का म्हटलं की इच्छाच नव्हती आमची नाही बीड मध्ये म्हटलं. बघा बीड मध्ये मी तेच सांगतोय त्याचा अर्थाचा अनर्थ आपण करत असाल तर तो भाग वेगळा आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडीमध्ये आहो आणि म्हणून त्याच्यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम आमच्या नेत्या सोनिया गांधीने करून दिलेला आहे आणि त्याला त्याचा आग्रह आहे. आणि म्हणून या बजेटमध्ये आपण पाहिलं असेल की राज्यातल्या सगळ्या लोकांना कसा न्याय मिळेल अशा पद्धतीचं बजेट केंद्र सरकारच्या आर्थिक अडवणुकीच्या नंतरही सुद्धा कोरोनाच्या या 2 वर्षाच्या महाभयंकर स्थितीमध्ये सुद्धा राज्य सरकारने कुठलाही टॅक्स न लावता राज्याच्या जनतेला न्याय देण्याचा बजेट मधून प्रयत्न केलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की आम्ही राज्याच्या जनतेच्या हितासाठी काम या सरकारमध्ये करतो आहे. चाललेलं हे माहित होतं केंद्र सरकारला, कारण की दिल्लीच पोलीस जे आहे ते केंद्राच्या ताब्यात असतं. दिल्लीच्या केजरीवालच्या सरकारच्या हातात नसतं, ते केंद्र सरकारच्या हातात असतं, केंद्राच्या गृहमंत्रालयाच्या ताब्यात असतं. मग तिथं तबलिकी समाजाच्या जागतिक पातळीवरून लोक आलेली आहेत हे दिल्लीच्या मोदी सरकारला माहीत असतानी मग ज्यावेळेस हे देशात मध्ये पूर्ण बंद करायचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी का नाही त्या तबलिकी समाजाच्या लोकांना आपल्या आपल्या देशाला पाठवून आपल्या आपल्या गावाला पाठवून का नाही केलं ते व्यवस्था. पण मुसलमानामुळे या देशामध्ये कोरोना आला अशा पद्धतीचा आव त्याच्यातही त्या आजारामध्ये या महामारीमध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम वाद केला गेला हा माझा मुद्दा आहे. महाराष्ट्रामध्ये रेल्वेचा विकास झाला, महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवेचा विकास झाला. जसं आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आहोत, सोलापूरमधून हैदराबादमध्ये जाणारा रस्ता झाला, सोलापूरमधून पुण्याला जाणारा रस्ता झाला, अनेक रस्ते झाले. केंद्रामध्ये सुशील कुमार शिंदे साहेब होते त्यावेळेस, राज्यामध्ये युतीचं सरकार असेल या काँग्रेसचं सरकार असेल, आखरी हा पैशाचा वाद नसतो की आम्हाला पैसे द्या त्याला पैसे द्या. जेव्हा सत्तेचा पॉवर आपल्याला ज्या स्थळी मिळतं त्याचा फायदा आपल्या राज्याला व्हावा दिल्लीमधून हा प्रयत्न केला जातो. हा बोली लावण्याची जी परिभाषा आहे ही आता पहिल्यांदा आपण पाहतोय. म्हणजे परवा मी धारावीच्या झोपडपट्टीचा मुद्दा उपस्थित केला. 800 कोटी राज्य सरकारने केंद्र सरकारला रेल्वे विभागाला दिले होते, 800 कोटी म्हणजे फडणवीस सरकारने 800 कोटी दिले. फक्त 200 कोटी राहिले म्हणून तो म्हणतो की आम्ही जिथपर्यंत तुम्ही 200 कोटी देत नाही तिथपर्यंत आम्ही जागा देणार नाही, 800 कोटी रुपये तुमचे पचले असं ते म्हणले. तुम्ही त्याचं स्टेटमेंट ऐकलं असेल. हे सांगायचं तात्पर्य महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी लोक ही गुजरातचं नेतृत्व केव्हापासून करायला लागले हा सवाल अगदी आपल्या राज्यासाठी नियमात बसून, कारण की अगदी लोकशाहीमध्ये जनतेच्या हितासाठी काही नियम शिथिल करून आपण निर्णय करतो त्याला म्हणतात सरकार. नाही आम्हाला पैसे द्या आम्ही नाही तर 800 कोटी तुमचे बसले नाही तर 200 कोटी दिले नाही का ही अशी अशा पद्धतीचं केंद्रातलं सरकार महाराष्ट्रासाठी काम करत असेल तर म्हणून मी म्हटलं की आहेत का ते चौकशी झाली काय मुद्दे होते काही गृह म्हणजे मी नाही गृह काही मंत्री नाही त्याच्यामुळे मला त्याची ते माहिती एकदम उद्या विधानसभेमध्ये सगळे मुद्दे येतील त्याच्यानंतर जे काही मुद्दे पुढे येतील त्याच्यावरचं आमची स्पष्ट भूमिका आहे की महिलांचा अनादर करणारा कुठलाही किती मोठा कार्यकर्ता असो नेता असो त्याला कुठली माफी नाही त्याच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई.
काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की राज्याचा समान विकास व्हावा ही काँग्रेसची भूमिका आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदींच्या समोर ही भूमिका मांडलेली आहे. स्वतः मी आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण साहेब, आमचे प्रभारी अजित पाटील साहेब म्हणून स्वतः मुख्यमंत्री मोदींना भेटलो. अगदी सरकार तीन पक्षात असल्यानंतर याच्यामध्ये समन्वय आणि राज्याचा समान विकास व्हावा ही कल्पना मांडणं हे आमच्या नेत्या सोनिया गांधीचीच भूमिका आहे. मांडण्याचं काम आम्ही करतो आहे आणि कोरोनानंतरचा आता हा जो काळ सुरू झालेला आहे, या जे काही अपेक्षा आमच्या नेत्या सोनिया गांधींनी मनात आणून या सरकार तयार केलं त्या अपेक्षा पूर्ण केली. तर मी ऊर्जा मंत्री झालो तर ऊर्जा खात्याचं मोठं काम, कारण की ऊर्जा मंत्र मागच्या बीजेपीच्या सरकारमध्ये त्याला पूर्ण ढकलाई सांगून टाकला. आज काय परिस्थिती आहे, यांनी मंचकाळात 2017 घोषणा केली की शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे बिल आम्ही माफ केले 17, 18, 19 तीन वर्ष आणि मग कोरोनाचा हा काळ असं 2004 शेतकऱ्यांकडून शेतीपंपाचे विद्युत बिल घेतली गेली. औद्योगिक याच्यामध्ये मराठवाडा आणि मराठवाडा आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्राला आहेच, पण एक धोरण वेगळं बनवलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये छोट्या उद्योजकांना सबसिडी दिली गेली होती पॉवर लूम वगैरे सरकारचा. हे सगळी सबसिडी, कारण ते ऊर्जा विभाग हा व्यापारी विभाग असतो. सरकारच्या घोषणा, जसं बसचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की आम्ही महिलांसाठी फ्री करतो, आम्ही 65 लोकांसाठी फ्री करतो, सरकार घोषणा करून टाकतो. त्या महामंडळाला सरकार पैसे देत नाही म्हणून ते घाटत, प्रायव्हेटवाला थोडी फ्री नेणार आहे. अखेरी ऊर्जा खातं असेल किंवा जे की महामंडळ असतात त्याला जेव्हा सरकारने घोषणा केल्यानंतर सरकारने त्याला पैसे द्यायचे असतात तेवढा वाटा त्याचा, जेवढा घोषणा केला त्याचा, पण तसं झालं नाही. म्हणून आज ऊर्जा विभागामध्ये कोळसा घ्यायला पण पैसे नाही, कारण की त्याला ऊर्जा निर्माण करण्यासाठी पाणी असेल, कोळसा असेल, त्याचे सगळे मेंटेनन्स असेल आणि त्याच्यामुळे ऊर्जा खात्याचं जे काही बॅलेन्स राज्य सरकारकडे आहे ते ऊर्जा खात्याला मिळावे आणि तिथून ऊर्जा, कारण की आपली ऊर्जा खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची गरज आहे. आज जे काही विद्युताचे रेट आपल्या राज्यामध्ये आहेत ते जास्त आहे, त्याला कमी करण्याची गरज आहे. विद्युताचं प्रमाण वाढवून त्याच्यामध्ये शेतकरी असतील, उद्योग असतील, या सगळ्यांना आम्ही जास्त वेळ विद्युत देऊ, तर त्याच्यामुळे शेती उद्योगामध्ये क्रांती घडेल, उद्योगामध्ये क्रांती घडेल आणि आपोआप आमचं राज्य प्रगतीमध्ये जाईल. मुंबईमध्ये भाजपने बाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येणार आहे. बघा, आम्ही आमची सगळी तयाऱ्या सुरू झालेल्या आहेत. आम्ही आमचं धोरण आहे, राजकीय धोरण आहे ते आम्ही जाहीर केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टी ज्या असतात राजकीय गावपेज असतात त्या जाहीर जास्त करायच्या नसतात. सगळ्यांनीच म्हटलेलं आहे, मी एकट्यानी नाही म्हटलेलं आहे, सगळ्या आमच्या मित्रपक्षांनी पण जाहीर केलेलं आहे. फक्त आम्ही सामान्य आहोत म्हणून आमच्यावर जास्त आरोप होतो. नमस्ते, आपल्याला माहितीसाठी मी तारीख तुम्हाला सांगतो. 31 डिसेंबर 2019 ला WHO सांगितलेलं होतं केंद्र सरकारला की जो कोरोना चीन मधून देशामध्ये जगामध्ये पसरायला सुरुवात झालेली आहे आणि भारतामध्ये कोरोना आला तर याची मोठी नुकसान, कारण की भारतामध्ये मोठ्या दाट वस्ती आहे आणि त्याच्यामुळे एकदा कोरोना आला तर त्याचा परिणाम वाईट होतो असं 31 डिसेंबर 2019 ला आपल्याला WHO अलर्ट दिलेला होता. आता WHO अलर्ट दिल्यानंतर फरवरीमध्ये 2020च्या फरवरीमध्ये अमेरिकेच्या निवडणुकाच्या प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आमच्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अमेरिकेची निवडणूक राष्ट्राध्यक्षाची आपल्या देशातून लढण्यासाठी नमस्ते ट्रम्प केला. 2020 फरवरीमध्ये गुजरातमध्ये लाखो लोकांचं गॅदरिंग झाली,
तबलिकी समाजाचं जागतिक अधिवेशन दरवर्षी जगाच्या वेगळ्या वेगळ्या देशामध्ये होते. यावेळेस त्यावेळेस 2020 मध्ये आपल्या देशामध्ये त्याचा नंबर होता. मुंबई आणि सोलापूर आपण ज्या शहरामध्ये मी आहो या दोन्ही शहरामध्ये त्यांनी परवानगी मागितली होती की आम्हाला अधिवेशन आम्हाला घेऊ द्या. पण त्या अलर्टमुळे राज्याच्या सरकारने आम्ही आमच्या राज्यामध्ये या कोरोना आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जो अलर्ट आला त्याच्यामुळे आम्ही करू देणार नाही. आणि पण दिल्लीमध्ये निजामुद्दीन औलियाच्या त्या दर्गाच्या जवळ जे आहे त्या ठिकाणी या तबलिगी समाजाचं जे मुस्लिम समाजाचे हे आहे धार्मिक संघटन आहे त्याचं जागतिक अधिवेशन झालं. ज्यावेळेस मार्च महिन्यामध्ये आपल्या देशामध्ये कोणालाही न विचारता कुठल्याही लोकांना काही नाही आपण लहानपणामध्ये स्टॅच्यू खेळ खेळत होतो. आता इकडे खेळत होते की मला माहिती नाही आम्ही खेळत होतो तिकडे स्टॅच्यू तो माणूस त्याच्या तसाच उभा राहायचा जिथपर्यंत त्याला दुसऱ्यांदा स्टॅच्यू नाही म्हटलं होतं असा खेळ होता. आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशाच्या जनतेबरोबर स्टॅच्यूचा खेळ कोणाला कुठे सोडायचं नाही काही नाही जिथं लोक आहेत तिथं राहायचं आणि एका रात्री घोषणा करून टाकल्या कि आजपासून रेल्वे बंद बस बंद आणि विमान बंद. पहिले दिवे जाळलेत आणि मग आपण ताटं मारलो मग हे आपण बंद केलं. एकीकडे काँग्रेसला मरगळ आल्यासारखी झाली काँग्रेस एकटी पडली असं वाटतं मला असं वाटतं. मी सांगितलं की वर्किंग कमिटीने जो काही निर्णय करणार आहे आणि देशातल्या सगळे काँग्रेस कार्यकर्त्यांना मला हे सांगितलं की गांधी परिवार हा निस्वार्थ आणि त्यात व्यक्तिमत्व असलेला गांधी परिवार आहे. जनतेच्या अपेक्षाही गांधी परिवारातून भरपूर आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा गांधी परिवारातून आणि जे काही झालं मी मगाशी सांगितलं जीव आणि दाताचं उदाहरण दिलं. दातारी जास्त दिवस टिकत नाही जोडणारी काँग्रेसने देशाला जोडलेला आहे. त्याच्यामुळे 2024 हा काँग्रेसचाच राहणार हा आमचा कार्यकर्त्यांनी आता पण हात घेतलेला आहे. त्या पद्धतीनेच काँग्रेसचा कार्यकर्ता देशभरामध्ये आंदोलन देणारा पैसा थांबला. आता आपलं राज्य सुरू झालं आता जे काही पैसे ज्या तिजोरीत असतील त्याप्रमाणे वाटप केले जातात. पण ह्या अत्यावश्यक व्यवस्थेमध्ये जास्त निधी दिली गेली पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडणार आहोत. काल बजेट झालेलं आहे तर उद्यापासून त्याच्यावर चर्चा सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेसकडून एक भूमिका आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आपलं सरकार आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन लागू केले आता इथं महाराष्ट्रात काय आपलं आम्ही ही मागणी करतोय आणि मला वाटतं की माननीय उद्धवजी ठाकरे साहेब येतात निर्णय घेतील. ते काही चमत्कार त्याला थोडी करू शकणार. पैसा मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही क्रांती करायची असतं ते मिळेल. आज पैसा नसल्यामुळे त्यांना अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. त्याच्या मंत्र्याचा दोष कसा राहू शकतो. सुधार करू या अधिवेशनामध्ये सुधार येईल अशी अपेक्षा. आम्ही सगळी माहिती घेतली काँग्रेसकडून त्या परिवाराला मदत पण केली जाणार. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीच्या आत्महत्या होणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम आम्ही सरकारकडून त्या पद्धतीचा उपाययोजना करायला बाध्य. सत्ता दुसऱ्याकडे गेल्यानंतर आपले आमदार म्हणतात की रक्ताने बघतो याच्यावर ही निवडणुका झाली मग विकासाचा मुद्दा कुठेतरी नाही का हे स्वीकारणार कधी पक्ष. एक आपलं वय किती मला माहिती नाही. शिक्षण मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तुम्ही सत्तेचा भाग घेतला म्हणून सांगतो ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्याजवळ काहीच नव्हतं. सोलापूरमध्ये काहीच नव्हतं. कष्टानी मेहनत दिली आज तुम्हाला 5 दिवस पाणी मिळेल 5 दिवसानंतर पाणी मिळते एक पाणी जगात मेंबरशिप मिळतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्याला कुठून होऊन गेलो होतो आपला देश आणि या देशाला गर्वाने उभं केलं. आपल्या गावाला रेल्वे आणि या सगळ्या गोष्टी ज्या असतील
कालांतर मला सांगतो की आपल्या पूर्वजांच्या बद्दल आपण विचार केला तर त्यांना घराला कपडे पण राहायचे नाही, एक ड्रेस राहायचं आणि तीन बॉक्स राहायचे, अशी परिस्थिती तो काळ होता. आपल्याला पुन्हा काळ माहिती नाही, त्याच्यामुळे नवीन काळामध्ये जे लोक काही घोषणा सांगतात आणि दिवसामध्ये स्वप्न दाखवत असतात, दिवसात ते स्वप्न दाखवतात तर तो दिवसही आता मुख्यमंत्री म्हणायला लागले स्वप्नामध्ये. त्याच्यामुळे आपण त्या प्रवाहात जाऊ नका. माझं तरुणांनाही आव्हान आहे तुमच्या माध्यमातून वस्तुस्थितीला समजा, नाहीतर मी तुम्हाला सांगतो की फार वाईट परिस्थिती राष्ट्रवादीचे धवल पाटलांनी महासचिव कोबळे राष्ट्रवादीचा आपल्या काँग्रेसमध्ये जर आपल्या सम्मानित त्याला दूर करायचं तुम्हाला तरुण बोलतोय. आता कोणाला काय वाटतं काही इथं आम्ही तर कोणाला मतृत्व दाखवत नाही, कोणाला ब्लॅकमेल करायचं काम आमचं नाही आहे. भाजपमध्ये आहे ते ग्लोबल आणि ब्लॅकमेल, त्यामुळे आमचं काम नाही. आमच्याकडे ज्यांनी स्वच्छने काम करायचं आहे त्यांनी काम करावं, त्याला नाही करायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो. राष्ट्रवादीचा महापौर बनवणार आश्वासन. आमच्या पक्षांतर्गत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यावेळी जी प्रक्रिया ती डिजिटल मेंबरशिपच्या माध्यमातून करायची आहे. मॅन्युअल आम्ही करत होतो त्यावेळेस ते डिजिटल आहे, तर त्याचा एक आढावा कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेणं, कार्यकर्त्यांना ताकद देणं आणि पक्ष संघटनेच्या विविध चर्चेच्या बाबत लोकांचा प्रवेशही या ठिकाणी आम्ही करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे भटक्या विमुक्त जातीचा एक मेळावा पण या ठिकाणी होता आणि त्याच्यामुळे या संघटनेच्या भटक्या विमुक्त जातीच्या या कार्यक्रमासाठी माझं आज सोलापूर येण्यात आलं. एकीकडे ईडी आणि सीबीआयच्या चौकशीचा सत्यमारा विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांवर सुरू आहे. अनेक बिल्डरांना ब्लॅकमेल केलं जाते आहे, पण ते कायदेशीर आहे. फोन टेपिंगच्या इश्यूमध्ये अश्मी शुक्लांचा जो प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस गृहमंत्री कोण होते, त्यावेळेस कोणी मान्यता दिली, त्याची साधी चौकशी पण कोणी करावं आणि म्हणून त्याला राज्यामध्ये उद्रेक निर्माण करावा. कायदा समान असतो एवढा जर विरोधकांना समजत नसेल त्यांना सगळं लखला पाहिजे. चार गावामध्ये जे आहेत की ज्याच्यातले आमचे दोन वेळ तीन वेळ निवडून आलेले आमदार आहेत त्यांची चार चार नावं त्याच्यातली आहेत, त्यामुळे आता चार नावं सुरेश वरपूडकर, संग्राम पोट्टे, अमीन पटेल आणि कुणाल पाटील अशा चार नावांची जी नावं तुम्ही म्हणतात त्याची चार नावं दिली असतील आणि दिली असतील का दिली मला माहित झाली म्हणून त्यांना लोकशाही मान्य आहे भाजपला. त्यामुळे कायदा आणि लोकशाही मान्य नसलेली लोक आपण विधानमंडळात जे तुम्ही कामकाज पाहिलं असेल त्यांनी बोलायचं तर शांताजी सगळ्यांनी म्हटल्यानंतर ऐकायचं, पण सत्ता पक्षाकडून बोलायला गेलं तर गोंधळ झाला आहे. त्यांना विधानसभेतही असो किंवा विधानसभेच्या बाहेरही असो त्यांना मेरे मुर्गे की एक काम हा आता बीजेपीचा एक नवीन रूप महाराष्ट्राची जनता बघते. पाच राज्यात काँग्रेसचा पराभव झालाय, सगळीकडनं मागणी येत आहे राहुल गांधी सोनिया गांधींनी राजीनामा द्यावा, आज त्याच्या संदर्भात बैठक आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं? बघा कोणीही राहुल गांधी सोनिया गांधींनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली नाही, ते मीडियातल्या बातम्या आहेत. आमचं नेतृत्व गांधी परिवार आहे आणि देशातला प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता गांधी परिवाराच्या नेतृत्वाला मान्य करणारा आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्या आणि काही समाजकंटकाकडून आलेल्या बातम्या त्याचा आधार कोणी घेऊ नका अशी आमची विनंती. त्यांनी काय करावं एक बघा की महाराष्ट्रामध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारणाचं आता लोकांनाही रस राहिलेला नाही, माध्यमाला किती आहे मला माहिती नाही,
महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही राज्याच्या जनतेला विकासाच्या झोकात देणं आणि या राज्याला मुख्य प्रवाहात आणणं हे महाविकास आघाडीचं काम आहे. त्याच्यामुळे कोणी पेनड्राईव्ह काढावं, कोणी ईडीची चौकशी लावावी, कोणी सीबीआयची चौकशी लावावी, याच्यामध्ये जनतेला पण रस राहिला नाही आणि आम्हालाही रस राहिला. पेनड्राईव्हची वस्तुस्थिती आपण जाणणार असतो, ठीक आहे, जे काय असेल ते असेल, पण त्याच्यातली वस्तुस्थिती आपण काय चौकशी करणार असतो. आता म्हणूनच आता जो परवाच्या दिवशी त्यांनी जो काय पेनड्राईव्ह सभागृहात मांडला त्याचं उत्तर उद्या सभागृहात येणार आहे. उद्या सभागृहात उत्तर आल्यानंतर त्याच्यामध्ये किती सत्यता आहे की नाही आहे हे राज्याच्या जनतेला कळणार आहे. त्याच्यामुळे खोटं बोला पण रेटून बोला ही जी भूमिका आहे ती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता मला तुम्हाला सांभाळून विचारायचं आहे, 102 तास कोणाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग कसं केला जातो सगळे प्रश्न आहेत. आता त्याला आता आपण या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि कोणाच्या व्यक्तिगत जीवनामधला त्याचा मिनिटांच्या मिनिटाला त्याचा रेकॉर्ड केला जात असेल त्याच्या व्यक्तिगत जीवनातही तुम्ही लक्ष घालताय, त्या व्यक्तिस्वामध्ये ते लक्ष घालताय हा गुण होतो ना. त्याच्यामुळे आता त्यांनी ते पेट्रोल कसं तयार केलं काय केलं आता जे काही आरोप लावलेले त्याची उद्या उत्तर गृहमंत्री देणार आहे. त्यांनी त्यांच्या विभागाच्या माध्यमातून खात्याच्या माध्यमातून ते सगळं आव्हान मागवला असेल. उद्याच्या उत्तराची वाट तर आपण सगळी जण बघू. राजकारणामध्ये बीजेपीने आता ब्लॅकमेलिंग करून राजकारण करायची एक पद्धत आणलेली आहे. आमच्या दोन सरकार पडल्या, लोकांनी निवडून दिलेल्या बहुमताच्या सरकार कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या दोन सरकार अशाच पाडल्या आणि त्यांना हेही सरकार पाडायचं आहे त्याचा तो प्रयत्न आहे. पण हे सरकार 5 वर्ष पडणार नाही हे त्यांना तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून आम्ही सांगतो. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.